कामोठे येथे राहणाऱ्या एका महिलेच्या डोक्यावर वार करून खून केल्याची घटना घडली होती. याबाबत मयत महिलेच्या भावाने याविषयी कामोठे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाने हत्या करणाऱ्या अटक केली आहे. कामोठेतील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स येथे बिरप्पा श्रीरंग शेजाळ याने त्याच्या पत्नीच्या डोक्यात कोणत्या तरी जड आणि टणक वस्तू डोक्यात मारून तिचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला असल्याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा करून जागेवरच मोबाईल बंद करून गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह फरार झाला होता. त्यामुळे वरिष्ठांनी सदर गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेश केले होते. त्यानुसार पोलिसांच्या विशेष पथकाने CCTV कॅमेरे तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी हा कोल्हापूर येथील आदमापूर येथे लपून राहत असल्याचे निष्पन्न झाले होते. या ठिकाणी तात्काळ पथक रवाना झाले आणि आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.